पहिला दोन बघा तू पहिला दोन एसजीटी नेटवर्क न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण आलेलो आहे उपळे भाजपचे सरपंच विक्रम लांबाते आणि उपसरपंच शेखर लांबाते आज आपल्या सोबत आहेत, तर त्यांच्याशी चर्चा आपण करू. ग्राम पंचायत लागायच्या आजवर्गी पहिला बाजार भरेन म्हणून पहिला मध्ये आठवडी बाजार जाहीरनाम्यामध्ये सगळं आम्ही 12 मध्ये दिलेत, त्यातला पहिला मध्ये आम्ही पूर्ण केलेला आहे आणि अगदी चांगल्या प्रकारे बाजार दुसरा बाजार भरला आहे. दुसरा बुधवार आहे चांगल्या प्रकारे तुम्ही भरवलाय. ह्यात किती गावातून लोक येतात? 5-6 गावातून सगळे लोक इथे येतात. दरेजवाडी आहे, सावंतवाडी, उपळवे, जाधवनगर, विळोशी. उपळगावमध्ये ठिकाणी असल्यामुळे कारखान्यामुळे तरडप आहे, सपकेवाडी आहे आणि कारखान्याजवळ असल्यामुळं मार्केट चांगलं चालतं. आपल्यासोबत उपळवे गावचे उपसरपंच शेखर लांबाते. मी शेखर लांबाते, उपळवे ग्रामपंचायत उपसरपंच. गतवर्षी उपळवे ग्रामपंचायतीची निवडणूक आत्ता 2 महिन्यापूर्वी झाली, त्यावेळेला आमचे सरपंच पदाचे उमेदवार व आमचे सर्व सदस्य पदाचे सर्व उमेदवार आम्ही एक जाहीरनामा प्रसिद्ध केला होता. या जाहीरनाम्यामध्ये सुरुवातीलाच आठवडी बाजार आम्ही या गावामध्ये या पंचक्रोशीसाठी भरवू असा एक जाहीरनाम्यामध्ये पहिला मुद्दा मांडला होता, त्याची आज वचनपूर्ती झालेली तुम्हाला बघायला मिळते. या पलटणच्या दक्षिणेमध्ये दक्षिण भागातील जवळजवळ आमचं उपळवे गाव हे मध्यवर्ती गाव पडतं. या गावामध्ये खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर दादा यांचा कारखाना आहे, भला मोठा कारखाना आहे. परंतु या ठिकाणी कुठल्याही पद्धतीचं मार्केट नव्हतं. इथून बाजार जर करायचं म्हटला इथल्या शेतकऱ्यांना किंवा शेतमजुरांना किंवा कारखान्यावर जे लेबर आहे त्या लोकांना, तर फलटण किंवा इथून साधारण 10 किलोमीटर डवळपाटी तिथपर्यंत जावं लागत होतं. परंतु याच गावामध्ये बाजार व्हावा येथील सर्व जुन्या ज्येष्ठ नागरिकांची मागणी होती, तसेच इथल्या आजूबाजूच्या सर्व लोकांची मागणी होती. त्या दृष्टीने आम्ही सर्वजणांनी ठरवून या ठिकाणी पहिल्यांदा सर्वप्रथम आठवडी बाजार चालू करण्याचं मनावर घेतलं आणि त्याला लोकांनी भरभरून प्रतिसाद दिला. तसा बघितलं तर आमच्या जन्माच्या अगोदर या उपळवे गावामध्ये बाजार भरत होता, परंतु कालांतरानं तो कमी कमी होत बंद झाला. परंतु आज पुन्हा एकदा नव्या उमेदीने या ठिकाणी उपळवे ग्रामस्थांनी सर्व आम्हाला उपळवे गाव ग्रामस्थांचा भरपूर प्रतिसाद मिळालेला आहे. त्याचबरोबर आमचे कार्यशील सरपंच, त्याबरोबर आमची जी बॉडी जी आहे ग्रामपंचायत सदस्यांची, यांचे हे सगळेच कार्यक्षम आहेत आणि त्यांनी सर्वांच्या चांगल्या संकल्पनेतून आठवडी बाजार या ठिकाणी निर्माण झाला. या आठवडी बाजाराचं उद्घाटन
खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या हस्ते व त्यांच्या सुविद्ध पत्नी ॲडव्होकेट सौ जिजामाला रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या हस्ते झालं। आणि आज आठवडी बाजारचा दुसरा दिवस आहे, चांगल्या पद्धतीने लोकांची सोय होती। या ठिकाणी आमच्या माझे उपळवे गावचे माजी उपसरपंच आहेत स्वप्नराव जाधव, आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक आहेत हिंदूराव चव्हाण, तसेच आमच्या उपळवेतील सर्व ग्रामस्थ या ठिकाणी उपस्थित आहेत। यांनी खरोखर चांगल्या पद्धतीने गेले लगातार एक महिना झालं प्रयत्न करून आज बाजार यशस्वी करून दाखवला। धन्यवाद। नमस्कार, मी श्रीकांत लांबाते, ग्रामपंचायत सदस्य। मला दुसऱ्यांदा संधी ग्रामपंचायतमध्ये मिळाली आणि यावेळेस सगळे 40 आतले सगळे सरपंच सदस्य आहेत, त्यामुळे आम्ही जो निर्णय घेतला तो पक्का निर्णय होतो कोणत्याही कामाचा। आणि आता आम्ही बाजारात जो निर्णय घेतला त्यावेळेस सगळ्यांनी आम्हाला चांगल्या प्रकारचा प्रतिसाद दिला। त्यावेळेस आमचे ग्रामपंचायतीचे दोन्ही शिपाई यांनी आम्हाला सगळं कामात चांगली मदत केली। आणि जोपर्यंत बाजाराचं सगळं निवेदन असतं ते दोन ग्रामपंचायत कर्मचारीच करतात, विकास जगताप करतात, भगवान जाधव करतात, सर्व चांगल्या प्रकारचं चालू आहे, त्यामुळे गावातील लोकांचे आम्हाला चांगला प्रतिसाद आहे। धन्यवाद। नमस्कार, AJTV नेटवर्क न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे। आपण आलो आहे उपळवे येथे आठवडा बाजार। या उपळवे गावामध्ये गेल्या बुधवारपासून आज बुधवारी दुसरा बाजार आहे, त्या बाजारासाठी येणारे सर्व ग्राहक आणि विक्रेते हे भरपूर प्रमाणामध्ये येत आहेत आणि बाजार हा भरपूर प्रमाणात भरत आहे, विक्री चांगली होत आहे, गिराईक भरपूर आहे। त्याच्याबद्दल सर्वांना विनंती आहे, अजून विक्रेता विनंती आहे, आपण सर्वांनी उपळे गावी दर बुधवारी आठवडी बाजार भरणार आहे, तरी सर्वांनी उपस्थित राहून या बाजाराची शोभा वाढवावी, हेच नम्र विनंती। किती गावातून बाजारासाठी लोक येतात? बाजारासाठी एक ग्राहक म्हणून एक 7-10 गावातून लोक येतात। इकडे कोणत्या कोणत्या गावातून येतात? इकडे सावंतवाडी आहे, जाधवनगर, दरेजीवाडी, तरडप, मानेवाडी, तातवडा, दालवडी आणि बोडकेवाडी, गिरवीपासून माणसं उपळ्यामध्ये बाजारासाठी आठवड्या बाजारात येतात। धन्यवाद माहिती दिल्याबद्दल। मला या इथं बाजार भरल्यामुळं माझ्या पोटासाठी, मी एक मजूर असून मला उपसरपंच सरपंच शेखर लंबाते आणि आपले सरपंच यांनी मला इथं काम झाड लोटण्याचं, विक्रम लंबाते यांनी मला एक काम दिलं इथलं, झाड लोट ही सकाळची चकाचक झाली पाहिजे। बाजार झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी मी झाड लोट करून मी निवांत जात असतो, ग्रामपंचायत समोरून मी सगळं कामं ओके करत असतो। ह्यांच्यामुळं मला एक पोटासाठी मला आधार मिळाला, मी एक गरीब मजूर असून मला ह्यांनी हे उपलब्ध करून काम दिलेलं आहे। या सरपंच विक्रम सरपंच आणि शेखर लंबाते यांनी मला हे काम दिलेलं आहे, याच्या इतरत मी जगू शकत नाही, असे मलाही मजुरांना बी काम मिळायला लागले ह्या बाजार भरल्यामुळे। असेही माझं उद्देशातून मी हे चांगलं काम कृती केलेली आहे, सरपंचांनी, विक्रम लंबात्यांनी आणि शेखर लंबात्यांनी ह्यांनी चांगली एक कृती केलेली आहे। हे कृती केल्यामुळं मला ह्या सगळ्यांचं आणि काम मिळू शकलं। ह्या कामामुळं मी झाड लोट हे करण्यासाठी मिळाला, ह्या विक्रम लंबात्यांनी काम दिलेलं आहे मला, आणि श्रीकांत लंबात्यांनी आणि शेखर लंबाते ह्या तिघांनी मिळून मला या ग्रामपंचायतीचं काम दिलं। मी ही झाड लोट करत असतो, माझं पोट भरत असतं, एवढेच माझे धन्यवाद आहे। उपळवे गावात बाजार भरण्यात आला आहे, आमची चांगली विक्री झाली आहे, सरपंच उपसरपंच यांचे आम्ही आभारी आहे। आम्ही ग्रामपंचायत उपळवे इथले सरपंच उपसरपंच इथले सगळे कर्मचारी यांचे सहर्ष आभारी आहोत की आम्हाला इथं सगळं सहकार्य केलं, त्यांना व्यवस्थित सगळी जागा बिगा व्यवस्थित दिली, त्यांना आपल्यासाठी म्हणजे बाथरूम उपलब्ध करून दिलं, लेडीजसाठी बाथरूम उपलब्ध करून दिलं, सगळं दिलं, टोटल जागेपासून सगळं त्यांचं आपण म्हणजे आभारी आहोत। ग्रामपंचायत उपळवे उपसरपंच सरपंच सदस्य सर्व मंडळी त्यांचा आपण आभारी आहोत। ग्रामपंचायत उपवळे सरपंच उपसरपंच आणि सदस्य आणि कर्मचारी आम्हाला चांगली जागा दिली आणि आमचा धंदा पाणी चांगला चालतो इथं, आणि त्यांनी आम्हाला चांगलं सहकार्य केलं आहोत आम्ही, एवढं बोलून धन्यवाद।